सध्या राज्यात घमासान सुरू आहे ते म्हणजे तीन विरुद्ध तीन पक्षांमध्ये, म्हणजेच एका बाजूला महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर दुसऱ्या बाजूला भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बाळासाहेबांची शिवसेना. भाजप, मनसे आणि शिंदेगट हे एकत्र आहेत की नाहीत हे अद्याप जरी घोषित झालं नसलं तरी मात्र त्यांच्या वाढलेल्या भेटीगाठीवरून तसंच चित्र समोर येत आहे. आता असं सगळं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपला पक्ष मजबूत करण्यासाठी अनेक गोष्टी करायला सुरुवात केली आहे. त्यातलाच एक प्रकार म्हणजे महाप्रबोधन यात्रा. आता हीच महाप्रबोधन यात्रा हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात असताना राज ठाकरे यांनी देखील आपल्या दौऱ्याचं प्लॅनिंग आखलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची 31 ऑक्टोबरला मुंबईत बैठक झाली. पक्षातील अनेक संघटना ज्या गेली अनेक वर्ष काम करतायत त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. यावेळी राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपल्या भविष्यातील दौऱ्याची माहिती दिली. राज ठाकरे हे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन राज ठाकरे आपल्या कोकण दौऱ्याची सुरुवात करणार असल्याची माहिती खुद्द राज ठाकरे यांनी दिली. 27 नोव्हेंबरला मनसेच्या गटाध्यक्षांचा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार आहे. यानंतर 28 किंवा 29 नोव्हेंबरला आपण कोकण दौऱ्यावर निघणार असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या महाप्रबोधन यात्रेचा शेवटही कोकणातच होणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र उद्धव ठाकरे आपलं शक्तीप्रदर्शन करण्याआधीच राज ठाकरे मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्यात. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.